ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सर्व सदस्यांचे भांडवली कामाचे बजेट अभिप्राय हे ई ऑफिस प्रणालीद्वारेच मिळतात. परंतु ई ऑफिस प्रणालीमध्ये एखादा अधिकारी गैरहजर असल्यास किंवा काही तांत्रिक अडचणी आल्यास बजेट अभिप्राय मिळण्यास नाहक विलंब होत आहे. परिणामी टेंडर प्रक्रिया लांबली जाते आणि शहरातील विकास कामास अडथळा निर्माण होतो. येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे अनेक सदस्यांचे भांडवली कामे प्रलंबित असल्याने ई ऑफिस प्रणालीऐवजी सर्व सदस्यांचे भांडवली कामाचे बजेट अभिप्रायाची प्रक्रिया ही एक आठवड्याकरता ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावी अशी मागणी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज माननीय आयुक्तांना उपमहापौर कार्यालयाच्या वतीने आमच्या वतीने आज असं पत्र देण्यात आलं आहे की जवळजवळ 107 नगरसेवकांना जो काही भांडवली निधी दिलेला आहे तो यांच्या प्रशासकीय ई प्रणालीद्वारे ऑनलाईन अभिप्रायासाठी अडकून आहे. 107 नगरसेवकाचं यामध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. माननीय आयुक्त ज्या पद्धतीने सांगतात की आम्ही 21 दिवसाच्या आत टेंडर करू आणि 21 दिवसाच्या आत आम्ही ते काम नगरसेवकांनी सुचवलेली कामे मार्गी लावू, हे तथ्य नाही या कामामध्ये. कारण नगरसेवकांना जो निधी मिळाला त्यांनी 2 महिन्यापूर्वीच तसे पत्र आयुक्तांना दिले आहे. तर माझं असं आयुक्तांना म्हणणं आहे की येत्या 15 तारखेला किंवा त्यानंतर 15 तारखेलाच निवडणूक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागामध्ये ज्या नगरांमध्ये कामं सुचवली आहे तिथे जाऊन सांगितलं आहे की तुमची आम्ही कामे करणार आहोत. तर ती कामे जर नाही झाली तर त्याचा वाईट परिणाम त्या नगरसेवकावरती होईल आणि तिथली लोकं रागायला जातील आणि त्याचं या निवडणुकीत फार मोठा फटका सत्ताधारी नगरसेवकांना आणि जे आता सध्याचे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकाला होईल. यासाठी आम्ही माननीय आयुक्तांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कारवाई करून एक आठवड्याकरता ऑफलाईन पद्धतीने बजेट अभिप्राय द्या. तुम्ही आजच्या सर्व ज्या झोनला बजेट अभिप्रायासाठी पत्र आले असतील ते फॉरवर्ड करून आजच्याच तुम्ही त्यांना मान्यता द्या आणि ती कामे वर्क ऑर्डरला द्या. त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट टेंडर करा, तुम्ही 7 दिवसाचं टेंडर करा म्हणजे 3-4 दिवसाचं द्या, कारण छोटी छोटी कामे आहेत आणि जो काय हातवाड भागाचा जो विकास रखडलेला आहे जिथं हातवाड भागाला पण 35 लाख रुपये दिलेले आहेत त्यामध्ये किमान या पावसाळ्यामध्ये ती कामे मार्गी लागतील. तिथं ड्रेनेजची, पाण्याची आणि रस्त्याची दिवाबत्तीची सोय करण्यासाठी ते उपयुक्त आहे आणि ते पैसे खर्ची घालावेत असं आम्ही आयुक्तांना सांगितलं. त्यामध्ये आयुक्तांना मी फोनवर बोललेलो आहे तर त्यांनी सांगितलं की आज आमची संध्याकाळी HOD ची मीटिंग आहे, HOD च्या मीटिंगमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ असं त्यांनी मला त्यांच्या फोनवरून मला बोललेलं आहे.